तर दादा म्हणजे नारायण राणेवरती टीका केली, त्यानंतर त्यांच्या घरावर आज हल्लाही झाला, तक्रारी दाखल झाली. नेमकं काय राजकारण कोणत्या पातळीवर चाललेलं आहे? नाही, भास्कर जाधवाचे भाषणं म्हणजे बाष्पळ जाधव असा झालेला आहे. भास्कर नाव बदलवायला पाहिजे त्याचं, बाष्पळ जाधव म्हणायला पाहिजे. कोणाची नकला करतो म्हणजे प्रधानमंत्र्यांपासून नारायण राणेंपर्यंत त्याला म्हणजे त्याच्या जिभेला धरबंध राहिला नाही, त्याचे परिणाम तो भोगेल ना. कारण लोक चिडतात, त्यांना मानणारे जे लोक आहे ज्यांच्यावर तो टीका करतो आहे ते लोक चिडतील. मग त्यांनी म्हणू नये की बा आता लोकशाहीचा गळा दाबल्या गेला, भास्कर जाधवचा गळा दाबल्या गेला, असं म्हणायची गरज नाही. बाष्पळपणा थांबवायला पाहिजे. कारण अशाच नकला जेव्हा करत होता तेव्हा विधानसभेतही त्याला माफी मागावी लागली ना. आणि तोही कोणत्या धुतल्या तांदळाचा आहे? तोही तर 10 पक्ष बदलून आलेला आहे. आणि त्याच्यामुळं दुसऱ्यांना शहाणपण शिकवणं, मीच खरा शिवसैनिक आहे, हा जो भास्कर जाधवचा जावा आहे तो त्यालाच माहीत आहे की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणून.